अध्यक्ष महोदय, एक स्थगन प्रस्ताव आम्ही दिला होता. अध्यक्ष महोदय, आता तिसरा दिवस आहे, शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. आपण बघा अध्यक्ष महोदय, ही अधिवेशन सुरू झालं म्हणून अध्यक्ष महोदय त्याच्या थोडा आधी 18 फेब्रुवारीला आपण एक आदेश काढला आणि किती पैसे दिले, 247 कोटी रुपये. अध्यक्ष महोदय, 10,000 कोटी रुपयाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि अजूनही बोंडळीचे पंचनामे झालेले नाहीत. अद्यापही जी अतिवृष्टी झाली, अवकाळी पाऊस झाला, दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस झाला, तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस झाला, मध्ये गारपीट झाली, याची कुठे अध्यक्ष महोदय अद्यापही त्याची चौकशी झालेली नाही, त्याचे पंचनामे झाले नाही. अध्यक्ष महोदय, इन्शुरन्सच्या संदर्भात निकष बदलल्यामुळे एकट्या सोलापूर जिल्ह्याचा विचार आपण केला तर मागच्या काळात जिथे 60 कोटी 100 कोटी मिळाले होते, निरंक पैसे मिळाले, निरंक अशा प्रकारचे पैसे, एक नवा पैसा. आणि हीच जळगावची स्थिती आहे, केळीच्या संदर्भात एक नवा पैसा त्या ठिकाणी मिळालेला नाही अध्यक्ष महोदय. आणि असं असताना अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खरं म्हणजे जे काही आपण कर्जमाफी केली त्या कर्जमाफीमध्ये कर्जमाफी तर पूर्ण झालीच नाही, पण अध्यक्ष महोदय ज्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्यांना पण आपण सांगितलं होतं की 50,000 रुपये त्यांना आपण देऊ, एक नवा पैसा देखील प्रोत्साहनाचा देण्यात आलेला नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या सभागृहाकडे जनतेचं लक्ष लागू नये आणि म्हणून या ठिकाणी हा प्रस्ताव आपण जरी नाकारला असला माझी विनंती आहे, या किमान प्रोत्साहनाच्या संदर्भात सरकार काय करणार आहे या संदर्भात आपण सरकारला निर्देश द्यावा आणि सरकारने त्या संदर्भात तर सांगावं अध्यक्ष महोदय. आणि हे शेतकऱ्यांचे पैसे कधी मिळणार आहे, बोंडअळीचं सर्वेक्षण कधी होणार आहे, या संदर्भात तरी किमान आपण निर्देश द्यावे अशी आपल्याला विनंती आहे. सरकारने काळजी घ्यावी अध्यक्ष महोदय. सरकार काळजीवाहूच आहे, काही अडचण नाही आहे, काळजीवाहू नाही, पण काळजी घेता घेता किमान निवेदन तर करायला सांगा, त्याच्यावर किमान निवेदन करायला सांगा.